तीच तोडली जाऊ नये तर त्याचं पुनर्वृक्षारोपण व्हायला पाहिजे. हे होऊ शकतं इतकं इझी आहे. आणि रस्त्याच्या बाजूला हे तर 100 किलोमीटरवरून आणलं, अक्षरशः 5-10 किलोमीटरवरून शासनाची आपल्या फॉरेस्टची जागा असते, गावची जागा असते, कोणाची खाजगी जागा असेल सुद्धा झाड एवढं मोठं लावायला कोणी नाही म्हणणार नाही. कारण हे 100 वर्षाचं झाड वाढायला किती वर्ष लागतील ते सहज आपण जस्ट विकासाच्या नावाखाली जस्ट तोडलं आणि गेलं इतकं इझिली नको घ्यायला आपण ते. तर मला असं वाटतं की ती झाडं परत सगळी लागू शकतात. नवीन झाडं लावणं ती वाढवणं हा एक मोठा टास्क आहे, त्याप्रमाणे त्यांना वाचवणं. तर या पद्धतीने असे सगळे वृक्ष वाचले पाहिजेत. आणि आता तर उन्हाळा सुरू होतो, याच्यामध्ये किती सहज आगी लागतात त्या आगीपासून सुद्धा संरक्षण झालं पाहिजे. आणि आज व्हॅलेंटाईन डे आहे, त्यानिमित्तानं आपण एकमेकावर प्रेम करतो, आई वडिलावर प्रेम करतो, बहीण भावावर प्रेम करतो, प्रियकर प्रेयसीवर प्रेम करतो, तसंच आपण झाडावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे. कारण झाडा इतकं निस्वार्थ जगात कोणी नाही. म्हणून वडाच्या नावानं झाड लाव, आईसाठी, बापासाठी, पोरासाठी, बायकोसाठी, लवरसाठी लाव, नाहीतर आयटमसाठी लाव, लाव 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 लाव, एक तरी झाड लाव. हो नेते, खरं सांगतो बघा, एकच आपला पक्ष, एकच आपला पक्ष, फक्त झाडावरती लक्ष. लाव 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 लाव, एक तरी झाड लाव. मला वाटतं कायद्याच्या संदर्भात काय आहे, 22 कर नाशिकवरून आले, खूप त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, ते 2 मिनिटं सांगतील. आमचं म्हणणं असं आहे की भारतामध्ये भारतीय वृक्ष प्रजातीला, प्रत्येक झाडाला जगण्याचा अधिकार आहे. आणि सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने एक वृक्ष प्राधिकरण समिती, त्यांचं कर्तव्यच प्रत्येक झाड जगवणं असं सांगितलेलं आहे. ते करत असताना जसं आता आपण 100 वर्ष वडाचं झाड इथं रस्त्यात पडलेलं होतं ते उचलून आपण लावलेलं आहे, पण असे जे रस्ता रुंदीकरण किंवा काही बांधकाम सुरू असतात तेव्हा प्रत्येक झाड असं प्रगत टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपण वापर करायला पाहिजे. आज फॉरेन कंट्रीजमध्ये प्रगत त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण प्रत्येक झाड, संपूर्ण झाडाची छाटणी न करता संपूर्ण झाड उचलून ते आपण तिथेच 2-5 फुटाच्या अंतरावर डिवायडरमध्ये रस्त्याच्या किनारी लावण्याचे जर का तंत्र उपलब्ध असतं असेल तर 50-60 वर्षापूर्वीचं झाड, जे मोठं झाड आहे, जे संपूर्ण झाड आहे, ते काबर आपण तोडतो हा एक प्रश्न आहे. म्हणजे एका झाडाच्या बदल्यात दुसरं झाड किंवा अनेक झाड ही संकल्पना बंद करून वृक्षतोड हा विषयच इथं जमा करायला पाहिजे. आणि अशी तशी मागणी आम्ही माननीय सह्याद्री देवरायच्या माध्यमातून सरकारकडे आता करणार आहे. आपल्याला यानिमित्तानं सांगतोय की आता ऋषीमुनी संपलेत, आता वृक्षमुनी शिल्लक राहिले. तर मला वाटतं हेच तपश्चर्याला बसले आहेत. आणि मानवाच्या कल्याणासाठी जर कोण असतील आता तर ते फक्त वृक्षमुनी आहे. आणि इथं आता भारतातले, महाराष्ट्रातले जेवढे कुठे वृक्ष असे तोडले जातील किंवा पडले असतील किंवा त्याची आधी माहिती मिळाली तर ते आपण इकडे आणून तपश्चर्या आले इथं तपश्चर्या करण्याची जागा म्हणून आपल्याला डेव्हलप करायचे. हे पानसरे आहेत, यांनी हा वृक्ष पुण्यावरून आणला, यांचं तंत्रज्ञान खूप चांगलं आहे. तर हे सांगू शकतील की हे कितपत सहज शक्य, तुम्ही सांगा जरा. मी बाळासाहेब पानसरे. मला सांगायला खूप आनंद होतो की मोठे झाड जगवणं असं काही अशक्य किंवा फार अवघड गोष्ट नाही आहे, फक्त लोकांकडे त्याची माहिती नाही आहे आणि म्हणून लोक झाड तोडण्याच्या भूमिकेत जातात. जसं या झाडाबाबतीतही त्या माणसानं जवळपास पाहता तुम्ही, त्याला 60% तोडून झालं आहे, मी आणलं ते 40%. आणि आता आम्हाला देवरायच्या येतनं जे माहिती आली की लोकांकडे झाडं तोडण्याजोगे आहेत की जे त्यांना नको आहेत असे झाडं आम्ही आता इथं आणायचं प्रयोजन करतो आहे. आणि तुम्ही पाहता लागून एखाद्या वर्षामध्ये इथं असे, म्हणजे एक वर्ष तुम्हाला हे 50 वर्षाचं जुनं वन दिसेल या पद्धतीने आम्ही इथं झाडांची मांडणी करतो. इकडं जळलं, तिकडं जळलं, 3-4 एकरमधली 300 झाडांना हाय लागली. सांगितलं जातं फॉरेस्टकडून 20-25 झाडांना, तसं नाही आहे. परंतु असे आपल्याला प्रसंग येत राहणार, त्याच्या पुढे येतील, तर मला वाटतं आपण सामोरं जायला पाहिजे. आणि शासनानं आपण सगळ्यांनी म्हणून ती आगीपासून संरक्षण करायला पाहिजे, जसं तोडण्यापासून संरक्षण करायला पाहिजे.